गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणाची काळजी घ्यावी तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेची चळवळ निर्माण व्हावी यासाठी येस न्यूज मराठी आणि हरळी प्लॉट योगासन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी सोलापूर शहरातील खंदक बागेत आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी शेकडो जण सहभागी झाले. हरळी प्लॉट योगासन मंडळाचे अध्यक्ष विजय मेणसे यांच्यासह सुमारे 70 सभासद तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सिद्धेश्वर प्रभाग शाखेचे अध्यक्ष बाबूलाल वर्मा, कार्यवाह राहुल शिंदे यांच्यासह 25 स्वयंसेवक सहभागी झाले होते. या मोहिमेत शंकरराव खंडागळे, विकास सूर्यवंशी यांच्यासह खंदक बागेत दररोज येणाऱ्या नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्वच्छता दूतांना येस न्यूज मराठीच्या वतीने 100 फुलझाडे भेट देण्यात आली. मंगलमूर्ती गणपती बाप्पा. आज जो उपक्रम राबवला येस न्यूज आणि हरी प्रॉट मंडळाकडून आणि येस न्यूज चॅनल करून त्यांनी आपल्या सगळ्याला प्रत्येकाला एक झाड दिलेलं आहे. काय प्रत्येकाने लावावं, प्रत्येकाने घरी लावावं अशी ह्या भावनेतून दिलेलं आहे. आणि आम्ही सभासद सण बांधलेला आहे की प्रत्येक ठिकाणी आम्ही घरात जाऊन प्रत्येकाने झाड लावतो याची ग्वाही देतो सगळ्यांचं. या हरी प्लॉट योगासन मंडळाचा सभासद येस न्यूजतर्फे इथे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. अत्यंत स्तुत्य उपक्रम, अगदी सुंदर. साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, साथी रे, साथी हाथ बढ़ाना, साथी रे, साथी हाथ बढ़ाना, साथी रे. बोरिया बोरिया किरण सुरतवाला, हळी प्लॉट योगासन मंडळाचे उपाध्यक्ष. आज जे हे स्वच्छता मोहीम आज यश टी व्ही यांच्या माध्यमातून शिवाजी सुरवसे यांच्यामार्फत जे इथं राबवण्यात आलं, खरंच सगळ्यांसाठी एक उत्कृष्ट आणि सगळ्यांसाठी एक प्रेरणादायक असं हे मोहीम घडलेली आहे. भारत माता की जय, वंदे मातरम. भारत माता की जय, वंदे मातरम. या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी आभार मानले. येस न्यूज मराठीच्या वतीनं आज सोलापूरच्या खंदक बागेमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानामध्ये हरळी प्लॉट योगासन मंडळ तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि खंदक बागेमध्ये दररोज योगासन प्राणायाम करण्यासाठी येणारे अनेक सोलापूरकर सहभागी झाले. उत्स्फूर्तपणे ही बगीचा अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न येस न्यूज मराठी तसेच हरळी प्लॉट योगासन मंडळ आणि सोलापूरच्या तमाम लोकांनी यामध्ये सहभाग देऊन ही बाग अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न केला. येस न्यूज मराठीच्या वतीनं प्रत्येक सहभागी व्यक्तींना एक फुलाचं झाड भेट देण्यात आलं. जवळपास 100 झाडं आज आम्ही येस न्यूज मराठीच्या वतीनं वाटप करण्यात आली. सोलापूर शहरात गणेशोत्सवाच्या निमित्तानं एक वेगळी ॲक्टिव्हिटी करावी म्हणून हा येस न्यूज मराठीच्या वतीनं हा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांना सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली, त्याबद्दल सर्वांचं येस न्यूज मराठीच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो.